गवर्नमेंट पॉलिटेक्निक पेन्शन दे केम टू मीट द प्रिंसिपल ऑफ द कॉलेज बिकॉज कालू तांची एक नोटिफिकेशन रिलीज झाला फ्रॉम द कॉलेज सेइंग दॅट द इंटरनल एक्झाम एक इंटरनल एक्झाम त्यांची उरली टू बी कंडक्टेड इन ऑफलाईन मोड सो टू कंडेम दिस वी हॅव केम हियर टू मीट द प्रिंसिपल बिकॉज सी एम ऑन रिकॉर्ड हॅज सेड दॅट द डी टी द डिप्लोमा एक्झाम विल बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड आणि आमकां अशी खबर आयला फ्रॉम इंटरनल न्यूज दॅट द फायल रिगार्डिंग द ऑनलाईन एक्झाम इज ऑलरेडी बीन क्लियर बाय द सी एम जी फायल जी आहे डी टी कडे पावला सो डी टी द डायरेक्टर ऑफ द टेक्निकल एज्युकेशन ही इज नॉट रिलीजिंग द फायल ऑफ ऑनलाईन एक्झाम सो वी डोंट नो वॉट इज रॉंग विथ द डायरेक्टर बिकॉज आमची जी प्रोटेस्ट जी आसली आ एन एस वाय गोवा प्रोटेस्ट स्टार्टेड फ्रॉम ऑनलाईन प्रोटेस्ट पहिली भुरग्यांनी ईमेल धाडलेले की एक्झाम ऑनलाईन ऑनलाईन कन्सिडर करात म्हणून मागीर आमचे प्रोटेस्ट झाले एट डी टी मागीर युनिव्हर्सिटी आमचा प्रोटेस्ट झाला आम्ही अरेस्ट झाले त्याच्या मागीर सी एमान डिसिजन घेतले टू कंडक्ट द एक्झाम इन ऑनलाईन मोड आणि युनिव्हर्सिटीन सुद्धा डिसिजन घेतला आणि युनिव्हर्सिटीन ऑलरेडी रिलीज केला नोटिफिकेशन सेइंग दॅट एक्झाम विल बी इन ऑनलाईन मोड बट वाय डी टी इज डिलेईंग योच आमचा प्रश्न हा आणि सी एमान स्वतः ऑन रिकॉर्ड इन न्यूज सांगला की आपल्यान सांगला डी टी डायरेक्टर आणि आपल्यान फायल क्लिअर केला तर डी टी जो डायरेक्टर फायल रिलीज किद्याक करना नोटिफिकेशन किद्याक रिलीज करना तर हेच आम्ही विचारपाक प्रिंसिपला कडे आयले आणि एज पर द लेटेस्ट नोटिफिकेशन ऑफ द कलेक्टर इफ देर इज एनी एक्झाम टू बी कंडक्टेड इन ऑफलाईन मोड जाल्यार गव्हर्नमेंटाचो अप्रुवल जाय पडटा सो आम्ही प्रिंसिपला विचारले तुमच्या कडे गव्हर्नमेंटाचो अप्रुवल आसा टू कंडक्ट द इंटरनल एक्झाम इन ऑफलाईन मोड ताणें म्हणलें आमच्या कडेन गव्हर्नमेंटाचो अप्रुवल ना आणि तांची आता 12 वरांचेर मिटींग आहा विथ द डी टी आणि ताणें आमकां अशुरंस दिला दॅट फायनल एक्झाम जी आसा ऑफ डायरेक्ट ऑफ डिप्लोमा एक्झाम दॅट वील बी कंडक्टेड इन ऑनलाईन मोड आणि फायल ऑलरेडी क्लियर झाला म्हटलें Also, he has accepted that file is already cleared. And the same notification will be released by today evening or tomorrow. He has given us assurance. And of internal exam, we will have a discussion with the director. And we will begin to do it. And then we will say that exam will be in online mode. And we hope that exam is conducted in online mode. Because diploma is one course in Goa, so pending. From last 2 months, the exam decision is pending. And postponed. So we hope that एक्झाम जी आसा ही डिक्लेअर जातली ऑनलाईन मोडान ती फायल ऑलरेडी क्लियर झाला काय सीएमची सो हांव थँक्यू म्हणटा दर एक स्टुडंटाक डिप्लोमाच्या स्टुडंट्सांक की तांच्यांनी आमच्या वांगडा आयले आणि आमचे आमचा पहिलो प्रोटेस्ट डीटीचेर झालो मागीर युनिव्हर्सिटीचेर झालो आणि आता सगळे जण आयले म्हणून हा सगळे स्टुडंट्सांक थँक्यू म्हणून सोदता ही विक्ट्री जी आहा दीस विक्ट्री इज ऑफ स्टुडंट ऑफ डिप्लोमा स्टुडंट अँड एन एस वाय गोवा वील ऑलवेज बी विथ द स्टुडंट आय जस्ट वॉन्ट टू टेल फ्रॉम द मिडिया प्लॅटफॉर्म दॅट एन एस वाय गोवा सद्दां तुमच्या वांगडा आसतले अशेच आम्ही तुमच्या वांगडा आसतले अँड वी वील बी द वॉयस ऑफ द स्टुडंट्स थँक्यू केन्ना मेरेन डिसिजन येतले सांग आता किती आ तुमच्यांनी पहिलं असतले की आमचो प्रोटेस्ट असलो युनिव्हर्सिटी मागीर आमकां थंयसून अरेस्ट बी केलो ते दुसरे दिसा सी एमान ट्वीट केलो तर एक्झाम वील बी इन ऑनलाईन मोड ऑफ गोवा इन्स्टिट्यूट आणि तेजे दुसरे दिसा गोवा इन्स्टिट्यूट नोटिफिकेशन काढली मागीर सी एमान डी टीचो विषय घेऊन डायरेक्टरांना उलयलो म्हणटा सी एमान आणि सी एमान ऑन रिकॉर्ड सांगला की डी टीचे हांवें सांगला आणि फायल क्लियर केला आणि फायल ऑलरेडी पावला खंय डायरेक्टर कडेन पूण अजून रिलीज जावंक ना इट्स बीन लास्ट 15 डेज ना पूण आयज आतां हांगा मिटींग आसा 12:30 वीथ ऑल द प्रिंसिपल अँड प्रिंसिपल हॅज इन्फॉर्म अस दॅट दॅट फायल इज क्लियर अँड इट वील बी डिक्लेअर्ड बाय टुडे अँड नोटिफिकेशन मायट कम बाय टुडे इवनिंग ऑर बाय टुमॉरो सेइंग दॅट एक्झाम्स आर इन ऑनलाईन मोड टोटल कितले स्टुडंट टोटल डिप्लोमाचे कितले 1500 पर्यंत टी वाय ओली टी वाय दिस एक्झाम फर्स्ट इयर सेकंड तुमची एक्झाम ऑलरेडी ऑनलाईन झाला ओली टी वाय तू म्हणजे स्टुडंटा वांगडा तू सवाद आसतलो इंजिनियरिंगच्या भुरग्यांची जी फीज वाढला तेजेर किती तुझे फुडें प्लॅन्स पळय फीज हाय आहा तुम्ही जर पयली पयले जाल्यार लास्ट एकेडमीक इयर आमी हंगर स्ट्रायकार बसलेले आसात न्ही जाणार टू रिड्यूस द फीज आतां जर पळयत जाल्यार ऑनलायन एडमिशन आसा भुरगे कांय कॉलेजीन वसना भुरगे कांय रिसोर्सीस यूज करना जिम खाना यूज करना लॅब यूज करना काय यूज करना बट स्टील गोवा गव्हर्मेंट इज टेकिंग फूल फीज फ्रॉम द स्टुडंट्स दीस इज व्हेरी रॉंग आणि लास्ट इयर सुद्धा आम्ही बसलेले आमच्यानी डिमांड केलो आमच्या सी एमान ऐकूंक ना आणि सी एम एक पॅकेज रिलीज करूंक जाय स्टुडंट रिलीज पॅकेज म्हणून सी एमान सगळ्यांक एक पॅकेज दिला पूण स्टुडंटाक त्याने सद्दां निग्लेक्ट केला एज अ एड्युकेशन मिनिस्टर त्याने एक पॅकेज तयार करूंक जाय आणि त्याने वेव ऑफ करूंक जाय फीज आम्ही फूल फीज वेव ऑफ कर म्हणना जे यूज करतात स्टुडंट्स ताजीच फीज घे आता ऑनलाईन क्लासीस जे आहात ते ट्युशन फीज ते ट्युशन फीज घ्यात तुम्ही बाकीचे जिम खाना फी आहात हे फी आहात ते सगळे तुम्ही वेव ऑफ करात एक पॉलिसी काढा स्टुडंटा खातीर एक पॅकेज तयार करात सी एमाक 300 कोटी गावला फ्रॉम द गव्हर्नमेंट टू सेलिब्रेट 60th लिबरेशन इयर सो सी एम बेश्टे ब्युटिफिकेशनूच करूंक रावला
बाकीचे काय पडलेले ना सीएमआर याचं एज्युकेशन मिनिस्टर 300 कोटीचं थोडं पैसे आणि एज्युकेशन लावून जाय टू गिव्ह अ रिलीफ ते या पॅन्डेमिकात पॅन्डेमिकात सगळे जे बिझनेस आहात डेली वेजेस पेरंट्स आहात तो धंदो ठप्प झाला सो सीएमआर 300 कोटी थोडे देऊन जाय सीएमआर व्हाईट पेपर काढून जाय 300 कोटीचं किंवा 300 कोटी तो खं खं स्पेंड करता कोणा काय खबर ना तर 300 कोटी या दिस मनी इज ऑफ टॅक्स पेयर्स मनी त्यांचं पैसो न्हू लास्ट इयर तो राजभवन नवं करू सोदतालो आणि किती नवं करू सोदतालो खं नाका थं पैसो तो नवं पैसो घालू सोदतालो हा खरे गरज असा पैसे घालपाची आणि एज्युकेशन सिस्टम अशी रिवाईव्ह करपाची स्टुडंट्सांक किती रिलीफ दिवपाची थं तो पैसे घालना सो आय डिमांड फ्रॉम द गोवा गव्हर्मेंट डेट प्लीज तुम्ही एक पॅकेज काढा स्टुडंट रिलीफ पॅकेज आणि तातूंतल्यान तुम्ही स्टुडंटांक रिलीफ दियात आणि सम फीज वेव ऑफ करा सम पर्सेंटेज ऑफ द फीज शूड बी वेव ऑफ अँड ओनली द ट्युशन फीज शूड बी टेकन आणि आम्ही हो इश्यूज आहात आम्ही फॉलोअप करतले आता एक्झामीचा इश्यू असलो म्हणून आम्ही इथून असले आता बाय द एक्झाम इश्यू विल बी ओवर फाल्याच्यान आम्ही तो इश्यू घेऊन मुखार वयतले आणि विल मेक शुअर दॅट इश्यू इज सॉल्व्ह ओके आयज तुमच्या रजिस्ट्रेशनचा लास्ट डेट असेल सो त्यांचे इंजिनियरिंग स्टुडंट पण इंजिनियरिंग स्टुडंट्स किती आहात त्यांना आता हे केला इन्स्टॉलमेंट केला इफ आय एम नॉट रॉंग इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी केला सो आता त्यांचं एक इन्स्टॉलमेंट झालं असतो रजिस्ट्रेशन सो अजून 3 इन्स्टॉलमेंट त्यांचे उरला 2-3 इन्स्टॉलमेंट उरला सो वी विल बी टेकिंग अप द इश्यू आणि आम्ही इश्यू लास्ट डेटून घेत आयला ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर त्याने इतले तरी तो चितूंक जाय की स्टुडंट्सांक थोडं रिलीफ जाऊंक जाय म्हणून सो आम्ही सद्दात रस्ते आणि गरज पडल्याने परतून रस्त्यावर येतले विथ द फीज इश्यू